माननीय उपमुख्यमंत्री नेते, आपण नवीन ज्या हमेळ घालण्यासाठी काही लोकांना कंत्राटी, काही लोकांना आहे, परंतु काही आता जे सेवेत होते पोलिसांच्या, म्हणजे ज्यांना राज्य सरकार पगार देत होतं, ज्यांना राज्य सरकार त्यांचं सगळा देखभाल करत होतं, त्यांना राज्य सरकारचे सगळे बेनिफिट्स होते, त्याच्यातले काही काढून आपण कॉन्ट्रॅक्टमध्ये पाठवलेले आहेत. असं जर जे झालेलं आहे, आता नवीन जे घेणार ते त्याच्यामध्ये काय करायचंय ते आपला निर्णय, शासनाचा निर्णय योग्य, तो त्याच्या बाबतीत वेगळा विषय. परंतु जे असलेले आता, ज्यांना आता शासकीय फायदे मिळत आहेत, शासकीय पगार मिळत होता, त्यांना आता लगेच कॉन्ट्रॅक्टमध्ये काढून, आता कॉन्ट्रॅक्टर त्यांचा 28,000 त्यांचा पगार होता, त्यांचा 18,000 रुपये पगार झाला, आणि हे वरचे पैसे ते एजन्सी घेते जी कॉन्ट्रॅक्ट आता कॉन्ट्रॅक्ट करते. तर अशा पद्धतीने जे पूर्वीपासून जे सरकारी देखभालीखाली होते किंवा सरकारच्या कंट्रोलमध्ये होते, ते पुन्हा सरकारच्याच कंट्रोलमध्ये राहणार का? आणि अशा पद्धतीने अगोदरच्या लोकांचं जर खासगीकरण केलं असेल तर ते आपण रद्द करणार का?